बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नागपूरमधून आहे. नागपूरमध्ये एसटी महामंडळाच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी एकूण 3 अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई केली जाते आहे. धापेवाडा एसटी बस स्थानकावरती चालक आणि वाहकांकडनं नियुक्तीसाठी लाच घेतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता, व्हायरल झाला होता. या संदर्भात एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयातनं अंतिम चाचणीसाठी परीक्षक मंडळात असलेल्या 3 जणांना निलंबित केलं जात आहे. अपात्र झालेल्या उमेदवारांना भरतीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रत्येकी 2100 रुपये द्यायचे आहेत असं सांगून पैसे गोळा करत असल्याचा काही परीक्षार्थी उमेदवारांचा व्हिडिओ व्हायरल झालेला. निलंबित झालेल्यांमध्ये विभागीय वाहतूक अधिकारी, यंत्र अभियंता आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक या 3 समावेश आहे. एसटीच्या भरती प्रक्रियेत चालक आणि वाहकांकडनं अंतिम चाचणीत उत्तीर्ण करण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांतर्गत 3 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले जात आहेत. नागपूरमधल्या धापेवाडा एसटी बस स्थानकावरचा पैसे गोळा करत असतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला. अधिक माहिती रजत वशिष्ठ देत आहेत. रजत, हे सगळं प्रकरण काय होतं? 2019 सरळ सेवा भरतीमध्ये चालक आणि वाहक या पदासाठी एसटी महामंडळात भरती झाली होती. मात्र नंतर कोरोना आणि एसटीचा संप यामुळे त्यांची अंतिम नियुक्ती झाली नव्हती. एसटी महामंडळामध्ये अंतिम नियुक्तीपूर्वी चालक आणि वाहक यांची एक अंतिम चाचणी घेतली जाते, ज्याच्यामध्ये बस चालवण्याचा त्यांचा कौशल्य तपासला जातो. याच चाचणी दरम्यान नागपूरच्या धापेवाडा बस स्थानकावर काही जे परीक्षार्थी आहेत ते अनुत्तीर्ण झाले होते, त्यांना बस रिव्हर्स घेण्यामध्ये अडचणी येत होत्या आणि अशाच अपात्र उमेदवारांना भरतीमध्ये पुन्हा सामावून घेण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. आणि जो संबंधित व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काही परीक्षार्थी अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे म्हणून प्रत्येकी 2100 ते 3000 रुपये गोळा करताना सर तो व्हिडिओ आहे. आणि एका परीक्षार्थीने तो व्हिडिओ समोर आणला होता. एसटी महामंडळातील दक्षता समितीपर्यंत तो व्हिडिओ गेला होता आणि त्याची प्राथमिक चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये दोषी आढळलेल्या 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे आदेश जे आहे ते विभागीय संचालक कार्यालय देण्यात आलेले आहे. धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.